नमस्कार मंडळी राशीचक्रातल्या विविध राशींची आपण सध्या माहिती घेतो आहे मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवरून आपल्याबरोबर संवाद साधतो आहे कृपया ज्योतिष कट्टा हे चॅनल आपण अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं सुद्धा दाबा जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपणास मिळू शकेल चला तर मग सुरू करूया राशी चक्रातील अकरावी म्हणजेच कुंभ राशीची माहिती राशी चक्रातील हे अकरावी म्हणजेच विषम म्हणजेच पुरुष राशी आहे स्वभाव स्थिर वर्ण क्षुद्र काम त्रिकोण तत्वाची राशी असून राशी स्वामी ग्रह शनी आहे आणि राशीचं बोधचिन्ह पुरुषाने आपल्या खांद्यावर पाण्याने भरलेला कुंभ घेऊन उभा आहे शिवाय तो कुंभ अधिक भरल्यामुळे त्यातील काही पाणी त्याच्या अंगावरून खाली येत आहे हा जलाने भरलेला कुंभ हे त्या व्यक्तींचं अगाध ज्ञान आणि विद्या अभ्यासाचं प्रतीक आहे हे मिळवलेलं ज्ञान स्वतःपुरता न ठेवता ज्याला म्हणून देणं शक्य आहे त्याला ही मंडळी ते वाटत असतात किंबहुना सगळ्यांमध्ये वाटण्यासाठीच आधी अधिक परिश्रमाने या व्यक्ती त्या ज्ञान मिळवतात ज्ञान कष्ट करून मिळवणं आणि ते समाजामध्ये वाटणं किंवा वापरणं हा त्यांचा स्वभाव कारण क्षुद्र वर्ण आणि वायुतत्व या लोकांना ना लोकांचा आश्चर्यदाता व्हायला फार आवडतं ज्ञानार्जनासाठी वाटतेल ते परिश्रम घेण्याची यांची तयारी असते चिकाटी असते खोलवर आणि मुळापासून ज्ञान घेण्याची प्रवृत्ती असते ग्रह शनी असल्यामुळे सेवाभाव आणि सखोल ज्ञान या दोन्ही महत्त्वाच्या आणि परस्पर सहाय्यक गुणामुळे या व्यक्ती आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी तज्ज्ञ असतात तसंच जनसामान्यामध्येही लोकप्रिय असतात राजकारणामध्ये सुद्धा उत्तम राजकारणी होऊन आपल्या सामर्थ्याचा लोककल्याणासाठी अगदी कळकळीने कल या व्यक्ती उपयोग करतात या व्यक्ती थोड्याशा वयापेक्षा ना मोठ्याच दिसतात हुशारीची चमक मात्र त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून अगदी सहज जाणवते कुंभेच्या व्यक्ती आपल्या बुद्धीचे प्रदर्शन स्वतःहून कधीच करत नाहीत डॉक्टर्स संशोधक शिक्षणतज्ज्ञ लेखक वक्ते साहित्यिक इत्यादी विविध क्षेत्रामध्ये या व्यक्तींची छाप आढळते पायाचे आजार वातविकार रक्तदोष कफाचे दोष या व्यक्तींमध्ये येऊ शकतात काम त्रिकोणातील राशी असल्यामुळे या राशींच्या लोकांचं ना कधी समाधान होताना दिसत नाही तृप्ती काही लवकर होत नाहीत अजून हवं अजून हवं हे त्यांचं मागणं असतं कारण ज्ञान घ्यायला मात्र यांना कधीच कमीपणा येत नाही अशी ही कुंभ राशीची माहिती आहे मित्रांनो या राशीसाठी मंत्राचा अभ्यास केला तर तो आहे शनिग्रहाचा मंत्र तो आहे ओम प्राम प्रीम प्रौम स शनीश्वराय नमा किंवा ओम शं शनिश्वराय नमा या मंत्राचा कमीत कमी रोज आठ वेळा शनिवारच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी एकशे आठ वेळा म्हणजे एक माळेचा जप करणं यांच्याकरता विशेष फलदायी ठरतं मंडळी कशी वाटली आपल्याला ह्या अकराव्या राशीची माहिती अवश्य कळवा पुढच्या भागामध्ये आपण राशीचक्रातल्या शेवटच्या म्हणजेच बाराव्या मीन राशीची माहिती घेणार आहोत खळावे लोबाय असावा धन्यवाद